गणपति बप्पा ओरया स्वस्ति न इंद्र वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेभिः स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु नेत्रोदक स्पर्शः आचमनम् ओम केशवाय नमः स्वाहा ओम नारायणाय नमः स्वाहा ओम माधवाय नमः स्वाहा ओम गोविंदाय नमः ओम विष्णुवे नमः ओम त्रिविक्रमाय नमः ओम वामनाय नमः ओम श्रीधराय नमः ओम ऋषिकेशाय नमः ओम पद्मनाभाय नमः ओम दामोदराय नमः ओम संकर्षणाय नमः ओम वासुदेवाय नमः ओम प्रद्युम्नाय नमः ओम अनिरुद्धाय नमः ओम पुरुषोत्तमाय नमः ओम मदोक्षजाय नमः ओम नरसिंहाय नमः ओम अच्युताय नमः ओम जनार्दनाय नमः ओम उपेन्द्राय नमः हरये नमः ओम श्रीकृष्ण परमात्मने नमः परब्रह्म ऋषे परमात्मा देवता देवी गायत्री छन्दः प्राणायामे विनियोगः मलद्रव्याणि समर्पयामि सर्वकल्याणमूर्तिं परजगमलस्तां जोभिदमोदकेन वरुणगसममाला व्याललम्बोदरं च मम हृदय निवासं श्रीगणेशं नमामि अर्जुनस्य धनुर्धारी रामस्य प्रियवादिनी पुष्पां समर्पयामि सुगन्धीनि मालत्यादि निमय प्रभो मयार्दानि पूजार्दाम्बुजपाणिं प्रतिगृह्यता ब्राह्मणो सुमुख बाहुराजन्यः कृतः ऊरोतदजदवैजा पदव्याघ्रजोद्र अजायत समर्पयामि धूपान्ते दीपं दर्शयामि ओम चंद्रमा मनसो जातजज दुर्ज अजायत गोत्राद्वाय च प्राण च अग्निरजायत समर्पयामि दीपं दर्शयामि दुग्धवटिकायां नैवेद्यं समर्पयामि नैवेद्यं केशरा हीरे जड़िता मुकुटा शोभा तो भरा रुद्रजननेनु पूरे चरणे घागरिया जय देव जय मंगल मूर्ति हो श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे माना कामना पूर्ति जय देव लंबोदर पीतांबर फणिवर बंधना सरल सोंड वक्र तुंड त्रिनयना दासरामाचा वटपाहे सदना संकटी पाबाबे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ति हो श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे माना कामना पूर्ति जय देव जय गणेश दगडू शेट गणपति देवा जय गणेश दगडू शेट गणपति देवा स्वीकार कर लो भक्तों की सेवा जय गणेश देवा जय गणेश दगडू शेट गणपति देवा जय गणेश दगडू शेट गणपति देवा गजमुखधारी मूषक सवारी तीनों जगत में ख्याति तुम्हारी रवि शशि मूषक सवारी तीनों जगत में ख्याति तुम्हारी रवि शशि नेता संस्कृतीचा शुभकामना वेगळा संदेश काही नाही आज जो इथे संकल्प केला गेला
संपूर्ण विश्वामध्ये शांती सुबत्ता परस्पर सौमनस्य नांदो भारतवर्ष परमवैभव संपन्न होऊन विश्वाला हा नवा सुखशांतीचा मार्ग दाखवणारा देश होवो, रोग राई शत्रुपीडा सगळ्यातून तो मुक्त होवो आणि महाराष्ट्र देशातही असंच होवो आणि पुणे नगरीत पुणेकरांचंही असंच होवो असा पुण्यापासून विश्वापर्यंतचा व्यापक संकल्प झालेला आहे। त्याप्रमाणे आपण प्रत्येकाने वागलं पाहिजे हाच आजचा संदेश आहे। विघ्नहर्त्याला नमस्कार करू। संकल्प सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे पण श्रीच्या सामर्थ्याला आपली एक काठी पाहिजे। त्याच्या करंगळीवर गोवर्धन उचलला जातो पण आपली काठी लागल्याशिवाय तो करंगळी लावत नाही। म्हणून या दिशेने आपण सगळ्यांनी आपलं वर्तन करावं। श्रींच्या आशीर्वादाने हा संकल्प सफल होणारच। धन्यवाद।